संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पिंगळी बुद्रुक येथील रेशन दुकानदार नियमित धान्य वितरण करीत नसल्याची तक्रार स्थानिक आदिवासी नागरिकांनी 20 फेब्रुवारी रोजी तहसीलदार गायकवाड व पुरवठा निरीक्षक वनमाने यांच्याकडे केली होती. दरम्यान पुरवठा निरीक्षकांनी 23 फेब्रुवारी रोजी पिंगळी बुद्रुक येथे जाऊन स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर कार्यवाही करत त्यांच्या दुकानाचा परवाना रद्द केला व त्यांच्या पत्नी यांना प्रभारी म्हणून 2 महिन्यांसाठी स्वस्त धान्य दुकान सांभाळण्यात दिले आहे. आदिवासी महिला व पुरुष यांच्या अनेक समस्यांचे निराकरण करत पुरवठा अधिकारी वनमाने आदिवासींना खरा न्याय मिळवून दिल्याने आदिवासी नागरिक यांनी पुरवठा अधिकारी वनमाने यांचे आभार मानले. यावेळी पुरवठा निरीक्षक यांनी आदिवासी नागरिकांचे मार्गदर्शन करत आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असल्यास आपण 25 फेब्रुवारीला वरवड बकाल येथे हजर राहून समस्यांचे निराकरण व राशन कार्ड विषयी व इतर समस्या असल्यास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. यावेळी पिंगळी बुद्रुक येथील रमजान भारसाकडे, उमेश उमाळे, सुभाष सोनवणे, कृष्णा सोडंखे, अशोक पाटील व स्वस्त धान्य दुकानदार केदार व आदिवासी महिला व पुरुष उपस्थित होते. MCN न्यूज करिता सतीश कुमार वानखडे, सोनाळा. अडचणी होत्या त्याबद्दल त्यांनी निवेदन दिले होते. मी माननीय तहसीलदार संग्रामपूर यांच्या परवानगीने आणि त्यांच्या आदेशाने मी या गावामध्ये ह्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी आलो. ग्रामस्थांच्या धान्य कमी मिळणं किंवा धान्य न मिळणं या काही समस्या होत्या, त्या सगळ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच येणाऱ्या 25 तारखेला वरवड बकाल या ठिकाणी महाराजस्व अभियानांतर्गत एक कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये ज्या काही समस्या आहेत इतर तालुक्या आपल्या तालुक्यामध्ये असलेल्या इतर गावकऱ्यांच्यासुद्धा त्या सर्वांच्या ऐकून घेऊन आणि त्याच ठिकाणी नाव कमी करणं, नाव वाढवणं, दुय्यम शिधापत्रिका देणं, त्यानंतर नाव नवीन शिधापत्रिका बनवण्यासाठी त्यांचे अर्ज स्वीकारणं, अन्न सुरक्षा योजनेमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज स्वीकारणं इत्यादी कामं केली जाणार आहेत आणि त्याचा निपटारा त्याच दिवशी केला जाणार असल्यामुळे या संधीचाही फायदा घ्यावा हे इथल्या ग्रामस्थांना सांगून देण्यात आलं. तसेच दुकानांची तपासणी करण्यात आली. या ठिकाणी थोडा रेंजचा प्रॉब्लेम कमी होता आणि तसेच दुसरा प्रॉब्लेम बॅटरीचा होता. जी ईपॉस मशीन आपण वापरतो, काही दिवसापूर्वी त्यांना बॅटरी बदलून देऊन त्यांची ईपॉस मशीन ठीक करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे आणि बाकीच्या काही योजना जसे शेतकरी लाभार्थी योजना बंद झाली, त्याचे लाभार्थी काही धान्य मागत असतील किंवा शिधापत्रिकेमध्ये नावं आहेत जास्त दिसतात परंतु त्यांचे आधार जोड न जोडल्यामुळे काही लोकांचे धान्य कमी मिळत असेल आणि त्याच्यानंतर दुकानदार समजा काही ईपॉसमधून निघत असलेली पावती न दिल्यामुळे कोणाला समजत नसेल की आपल्याला धान्य किती मंजूर झाले, किती मिळाले इत्यादी समस्यांचे त्यांना समाधानकारक त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन सांगण्यात आले. तसेच त्यांच्या त्यांना येणाऱ्या समस्या आणि इथून पुढे मार्च एप्रिल या 2 महिन्यासाठी त्यांनी एक शेवटची संधी म्हणून दुकानदारांना ह्या दुकानदारांनीच धान्य वाटप करावे असे सर्वानुमती ठरलं. त्यानुसार आपण आता इथून पुढे 2 महिने महिलांना आणि इथून इथून पुढचे 2 महिने इथले जे रास्तभाव दुकानदार आहेत SP केदार त्यांच्या पत्नी ह्या दुकानामध्ये धान्य स्वतः वाटप करतील. तसेच त्यांना या गावामध्ये असलेले रमजान भारसाकडे भाऊ जे आहेत तेही त्यांना मदत करतील जेणेकरून कुणाला अन्नधान्याच्या वितरणाबाबत काही प्रॉब्लेम येणार नाही, काय अडचण येणार नाही व अन्नधान्याचे वितरण सुरळीतपणे होईल. त्याचप्रमाणे ED1 मध्ये म्हणजे आपल्या प्रशासनाच्या किंवा कार्यालयाच्या ED1 मध्ये या गावातील किती लोकांची नावं नमूद आहेत, त्यांची शिधापत्रिका नमूद आहेत, प्रत्येक शिधापत्रिकेवर किती लाभार्थ्यांचे आधार जोडलेले आहेत त्याप्रमाणे धान्य मंजूर करण्यात येईल याबाबतही त्यांना माहिती देण्यात आली. अशा पद्धतीनं इथल्या तक्रार निवेदनाचा निपटारा आमच्या पद्धतीने केला आहे आणि येणाऱ्या पुढील 2 महिन्याच्या काळामध्ये आम्ही स्वतः याबाबत मी रमजान भारसाकडे, गाव पिंगळी, आदिवासी शेतमजूर शेतकरी, आज या गावाला पुरवठा अधिकारी वनमाने साहेब हे पिंगळी गावाला यांनी कधी न येता तहसील म्हटले आजपर्यंत कोणते अधिकारी नेतात त्यांनी पहिल्यांदा या गावाला भेट दिली. त्यांचा उदर साहेब तर उदर मी अभिनंदन करतो. वनमाने साहेबांचा ते रिटायर फौजी आहेत, खरोखर ते जे आल्यापासून आम्हाला अभिमान आहे ते या गावाला त्यांनी भेट दिली याच्याबद्दल आणि जे काही आमच्या समस्या होत्या त्या ऐकून घेतल्या आणि योग्य ते मार्गदर्शन सर्व आदिवासी लोकांना करण्यात आलं. ज्याचं काही राशन कमी मिळते याचं पण मार्गदर्शन करण्यात आलं. ज्याने राशन परमिट नाही ते पण ते नवीन देण्यात येईल. 25 तारखेचं ते वरुड बकाल इथे कॅम्प ठरला त्यांनी
तो आम मार्गदर्शन माध्यमातून चांगली केली आणि जो राहिलेले धान्य आहे ते पण पुरवठा जे राशन दुकानदार आहे शिवंताबाई सीतापकेदार ये पण राहिलेले राशन आम्हाला हे वाटप करतील आणि याच्यापुढे शिवंताबाई सीताप सुरतने यांना आम्ही ते दुकान ठेवलं ते ते देणे करून हे दोन महिने याच्या सुरळीत हे राशन चालवतील। गावचा व्यक्ती हे जसं की साहेबाचं म्हणणं होतं की मी हे सोनाळा गावाला जोडीन तर सोनाळा गाव आमच्यासाठी हे गाव दूर पळत असून 5-6 किलोमीटर अंतरावर यासाठी आम्ही या राशन दुकानदाराची याची तक्रार केली पण याचं बी काही ऐकून घेतल्यावर की देणे करून ह्या सुरळीत एक खेब्याला चानात द्या सुधारण्यासाठी ह्या सुधारला पाहिजे। याच्यापुढे जर यांनी राशन दुकानदार बरोबर चालवलं नाही तर याच्यापुढे बी आम्ही आंदोलन उपोषण करूच आणि असे आमचे कारवाई हे चालूच आहे आणि पिंगळी गावातले जे काही समस्या त्या सर्व समस्या आम्ही या 8 दिवसात राशन कार्डाची असो या संजय गांधीचे जो योजना दाखवल्या साहेबांनी पुरवठा अधिकाऱ्यांनी ते आपण आम्ही सुरळीत करू आणि जय हिंद जय महाराष्ट्र।